पार्टी काँग्रेसचे अध्यक्ष हरिश्चंद्र थोरात व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मजिदला अभियंता यांची भेट घेतली. अण्णा जाधव यांचा आमदार पदवेंद्र घोष भागामध्ये मोरे कोण विवेक मोरे विवेक मोरे ते आमचे नगर अध्यक्ष तर त्यांच्या असिस्टंट म्हणजे बाळा सावंत म्हणून जो आहे त्यांच्याशी माझे किती कॉन्टॅक्ट झाले ते म्हणे मी प्राधिकरणाला जाऊन इंजिनिअरला जाऊन सांगतो मी असं मग ते येऊन बघतील. अहो म्हटलं 3 महिने गेले तुम्ही काही केलं नाही आणि म्हटलं अॅन्युअल मीटिंग आली सगळे म्हटलं माझ्या तुटून पडलेले सगळेजण म्हटलं तुम्ही काहीच केलं नाही मग आता आम्ही डायरेक्ट जातो त्यांच्याकडे प्राधिकरणाकडे आणि आम्ही आमचा प्रश्न जास्त पाईपलाईन फुटलेली आहे पाणी मिस्त राहतो गांधी शिवला कंप्लीट होऊन थकले 50% पाणी भाऊन राहिलं त्यासाठी पाणी येत नाही रोडामध्ये मिरासनमध्ये इंद्रायणी पार्क आता काय झालं रस्त्यावर भर पडल्या पडल्यामुळे सगळ्या पाईपलाईन खाली गेल्या जेव्हा ते लिकेज खालचं जमीन सप होऊन जेव्हा वर येतं त्याच्यानंतर लिकेज कळतं हा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्या सर्व तुम्हाला त्या जेवढ्या जुन्या पाईपलाईन आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला चेक करायला लागणार आहेत हे कष्ट तुम्हाला द्यायलाच लागणार आहे म्हणजे तुम्ही अशी वाट बघू नका की एखाद्याची कंप्लेंट येईल आणि आम्ही करू हे तुम्ही करू नका बरोबर बदगापूर हायस्कूलने 50वा वर्धापन दिवस साजरा केला. 50व्या वर्धापन दिनानिमित्त विभिन्न कार्यक्रमांचे आयोजन बदलापूर हायस्कूल बदलापूर शिक्षण संचलित या शाळेला सुरुवात 7 जून 1963 मध्ये झाली. आता या शाळेला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ग्रामीण भागातील ही शाळा आहे. संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि संपूर्ण विद्यादान या ठिकाणी करत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आम्ही अनेक कार्यक्रम या वर्षभरामध्ये राबवणार आहोत. मी मुख्याध्यापक म्हणून या पदाची 1 मे 2013 हे पद स्वीकारलेलं आहे. तेव्हापासून या शाळेची वाटचाल ही सुवर्णमहोत्सवाकडे होत आहे. या वर्षामध्ये आम्ही सुरुवात या प्रजासत्ताक दिनाची सुरुवात शांततेचं प्रतीक कबूतर सोडून त्याचप्रमाणे फुगे सोडून त्याला आमच्या शाळेचा एक बॅन लावून आम्ही केलेला आहे. त्याचप्रमाणे लेझिम पथक संपूर्ण शाळेला ध्वजवंदना हे संपूर्ण आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आमचा स्टॉप
हा अतिशय क्रियाशील आणि उत्साहवर्धक आहे. त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष कल्पकजी राऊत, कार्याध्यक्ष भानुदास भोईर आणि संपूर्ण शालेय समिती ही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करते. त्याबद्दल आम्ही आमच्या प्रगतीचा शिखर आम्ही गाठत असतो. अशा प्रकारे आमच्या शाळेची ही छोटीशी मुलाखत आम्ही बदलापूर विकास यासमोर देत आहे. बदलापूर शहराची एक परंपरा आहे, त्याला इतिहास आहे. बदलापूर शहरामध्ये शिवाजी महाराजांनी इथे येऊन गेले, घोडे बदलायचे आणि सुरतेवरती जायचे, त्यामुळे बदलापूरचं नाव हे बदलापूर झालं, बदलणारं म्हणून बदलापूर झालं. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे बदलापूर शहरामध्ये, उत्सव होतो असं निर्णया क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली लोक इथे राहतात. बदलापूर शहरामध्ये 3 राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले शहर आहे आणि त्यामुळे अशा ह्या शहरामध्ये एका बदलापूर विकास सारख्या एक दूरदर्शन चालू करताय. माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि साधारण बदलापूर शहर चांगलं राहावं, नेटकं राहावं आणि त्याचा इतिहास चांगलं राहावं याची चांगली प्रसिद्धी द्यावी आणि गुणात्मक प्रगतीच्या संदर्भातील माहिती द्यावी यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. बदलापूरमध्ये बदलापूर विकास चॅनल मी आत्ता परवाच बघितलं. बरीच बदलापूरमध्ये चॅनल आली पण मी प्रथम हे चॅनल बघितलं जे मल्टीमीडिया म्हणजे फेसबुकवरती आज लोकं जास्त असतात टी व्हीपेक्षा. तर मी परवा बघितलं आणि लाईव्हमध्ये फेसबुकमध्ये 10 ते 15 मिनटं बातम्या चालू होत्या आणि दररोज जसं बदलापूर विकासचं फेसबुकवर दाखवण्यात आलं होतं, जवळजवळ 15 ते 20 हजार लोकं फेसबुकवर बदलापूरचे असतात. तर अतिशय चांगल्या प्रकारे मेगा मीडिया वापरून अशी सिस्टीम चालू केली आहे, त्यामुळे बदलापूर विकासला माझ्या हार्दिक शुभेच्छा.